काय सांगाल सर, आज मतदानाचा दिवस आहे. आपण गेल्या मागच्या 6 वर्षांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय. यंदा पुन्हा निवडणूक लागली, प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी आली, काय सांगाल? माझ्यासाठी तर आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मी गेल्या 6 वर्षापासून सातत्याने काम केलं असल्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस असं म्हटलं तरी बाबा ठरणार. नक्कीच. आपण विजयाचं गणित कसं मांडले आहे? मी विजयाचे गणित आपण बघितलं, मागच्या वेळेस मी उमेदवारी केली त्यावेळेस मला फक्त 18 दिवस मिळाले आणि 18 दिवसामध्ये आमदार झालो. आता तर 6 वर्ष कष्ट केलेले आणि 6 वर्षात इतकं काम केलेलं आहे, इतकं काम केलं का विरोधकसुद्धा माझं कौतुक करतात. वा जिथं कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे गेले, प्रत्येक शाळेवर गेले, प्रत्येक च्या सुखादुखात गेले आणि शिक्षक दरबार ही कल्पना ही उत्तर महाराष्ट्रात मी आणली. त्याच्यामुळे असंख्य काम आमच्या शिक्षकांचे आले, अनुकंपाचे ऑर्डर्स असतील, त्याच्यानंतर शालार्थ आले असतील, मुख्याध्यापकाच्या मान्यता असतील, विविध प्रकारचे कामे मी केल्यामुळे मला काही अडचण येत नाही. आणि लाखो शिक्षक, जुनी पेन्शन योजना संदर्भातच बोलायचं म्हटलं तर आपल्याला सगळं इतिहास माहिती आहे, 19 वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे. मी आमदार झाल्यानंतर तो कुठेतरी 5 वर्षात पाईपलाईनमध्ये दिला आणि आजच्या स्टेजला तो फायनल स्टेजला आहे. त्याच्यामुळे लोक माझ्यावर आहे. तसंच माध्यमिक विद्यालयाचे 20-40% जो निधी दिला, मी पहिले 1150 कोटी रुपये दिले, नंतर मार्चला मी 1160 कोटी रुपये दिले. आत्तापर्यंत मी साधारणतः या मार्चच्या एंडला 1500 कोटी रुपयाची बिलं करून दिले, फरक बिलं असतील, रजारोगीकरणाचे बिल असतील, मेडिकल बिल असतील, असंख्य मी काम केल्यामुळे शिक्षक बांधव माझ्यावर खूप खुश आहे. मी नाशिक जिल्ह्याचं जर सांगायचं ठरलं तर 25,500 मतदान आहे, 17,500 लोकांची मी बिलं स्वतः काढून दिलेली, स्वतः शासनाला विनंती केली, निधी आणला आणि प्रत्येकाच्या घरी 10-10 वर्षाचे प्रलंबित काम जे निधी होता तो मी देण्याचं काम केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत सर्व शिक्षक बांधव माझ्यावर खुश. आपण बघितलं असेल मी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस ह्या उत्तर महाराष्ट्रात साधारणतः 15,000 शिक्षक माझा फॉर्म भरण्यासाठी आला होता. मी अशा प्रकारचे मी काम केलं. आत्तापर्यंत कितीतरी दरबार घेतले, राज्याचे आयुक्त सूरज मांडरे हे कधी दरबाराला येत नाही, पण मी विनंती केल्यानंतर आमच्या शिक्षक बांधवांच्या प्रलंबित प्रश्नासाठी राज्याचे सूरज मांडरेसुद्धा येवल्यासारख्या ठिकाणी येऊन राज्यातले राज्यातनं म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रातली साधारणतः 3,500 मुख्याध्यापक पर्यवेक्षक त्या विचारसभेला होता आणि त्या विचारसभेच्या माध्यमातून बऱ्याच आमच्या शिक्षक बांधवांना फायदा झाला. आपल्यासमोर कोल्हे कुळवे यांसारखे उमेदवार आहे, आव्हान किती मोठं? नाही, माझ्या पुढे त्यांचं पप्पूचं यांचं काही आव्हानच नाही. आजकाल आत्ताच आलेले मुलं हे काय करणार, मला अनुभव आहे, या क्षेत्रात मी 6 वर्ष सातत्याने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यापुढे आला इतकी आमचे शिक्षक सुज्ञ, त्यांना माहीत आहे या प्रश्नाची जाण कोणाला आहे, कोण सोडू शकतं, याचा अभ्यास कोणाला आहे. मी इतका प्रत्येक हेडचा अभ्यास केला, ते जीर्णवणूक काय असतं, 54 काय असतं, जेवढे शिक्षण विभागात जेवढे हेड असतील त्या सगळ्यांचा माझा अभ्यास झाला. त्याच्यामुळे नवीन माणसाला येऊन परत शिकायचं आणि परत लोकांचं काम होईल. लोक इतके काय ते वेडे राहिले नाही, आमचे शिक्षक हुशार झाले, ते मुळात शिक्षक आहे आणि शिक्षकाला इतका मोठा मान आहे. आई वडिलांनंतर सगळ्यात जास्त मान जर असेल तर शिक्षकांना, आणि त्या पद्धतीने शिक्षक 100% माझ्याबरोबर आहे, त्याच्यामुळे 100% माझा विजय होणार. ह्या निवडणुकीत आपल्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं आहे, आपण कसं पाहता? बघा, आपण म्हणत असं रडीचा लाव, आमच्याकडे जर काही नसेल तर विनाकारण कोणाला तरी काही बोलायचं आणि फेकायचं, तुम्ही हे केलं ते केलं. मी 6 वर्षापूर्वी माझ्या प्रतिज्ञापत्रात तेच दिलं होतं, ते आजही दिलं. मी 6-5 वर्षापूर्वी स्वीकारलं, आज काय झालं, खूपच काहीतरी खोटं नाटं सांगायचं. जर मला जर काही बोलायचं ठरलं तर खूप काही बोलायचं आहे, पण हे इलेक्शन शिक्षक मतदारसंघाचं आहे, हे काय साखर कारखान्याचं इलेक्शन नाही. आणि साखर कारखान्याचं इलेक्शन असेल त्यावेळेस मी बोलो ना. आता प्रश्न शिक्षकांचा प्रश्नच आहे, शिक्षकांचं काम केलं आहे त्याच्या संदर्भातलं आहे, म्हणून मला त्या संदर्भात काही बोलायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.